दुसरीकडे हा फुटाफुटीचा खेळ खेळण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका घ्या असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेगड आणि भाजपला दिलंय. तर मातोश्री आणि ठाकरेंवरती विकृत टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता असा सवालही त्यांनी शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना केलाय. मला आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण अनेकांची ज्यांची ओळख पडत नाही अशी लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत, मेसेज माझ्यापर्यंत पोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलतायत आणि ही सगळी लोक हडहडत आहेत. त्यांना जे काही घडलं हे मान्य नाही आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. हे प्रेम जे तुम्ही आत्ता दाखवत आहे तेच प्रेम गेले 2.5 वर्ष जी लोक जो पक्ष ह्याच घराला ह्याच घराण्याला मला माझ्या कुटुंबियांवरती अश्लाघ्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एक जण सुद्धा त्याला विरोध होईल असं बोलला नव्हता. मग ज्यांनी ही सगळी विकृत भाषा अडीअडचणी निर्माण कशा करता येतील किंवा ही आम्हाला कुटुंबियांना आजपर्यंत ज्यांनी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती अशा अत्यंत विकृत, कारण विकृतपेक्षा आणखीन वाईट शब्द मला तरी काही आठवत नाही आहे. विकृतपेक्षा आणखीन काही वाईट शब्द असेल तर मला काय आत्ता आठवत नाही आहे. पण ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडी लावून तुम्ही बसता आहात, त्यांच्या राठी भेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारता आहात. मग हे प्रेम तुमचं खरं आहे का तकलादू आहे? कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिडकस भाषेमध्ये, म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडी लावून बसता आहात, ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारत आहात, तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या, हे सुद्धा कळू द्या. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1000 कोटी 2000 कोटी मला नाही 3000 कोटी हे फुकटात झालं असतं. म्हणजे जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली आणि जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली हा एक विषय आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24